माझं नाव आहे शुभम आणि आपण बघत आहात महाराष्ट्र रेसलिंग न्यूज। तर चला सुरू करूया। रिया रिप्लेने स्पोर्ट्स क्रीडा रेसलिंग शिपला एक इंटरव्ह्यूमध्ये तिने निकी एएसएचसोबत टीम बनवण्याबद्दल विचारण्यात आले। तिला माहीत नाही टीम कशी बनली, पण तिला आनंद आहे की ही टीम फॉर्म झाली। पुढे तिने सर्वायव्हर सिरीजचा निकी एच भाग नव्हती या निर्णयामुळे रिया रिप्ली खूप नाराज झाली। एक हाफ ऑफ द टॅग टीम चॅम्पियनशिप सर्व्हायव्हर सिरीज टीममध्ये होती आणि एक हाफ नव्हती, हे खूप चांगलं नव्हते टीमसाठी, म्हणून रिया रिप्ली नाराज झाली। पुढे टोनी स्ट्रॉम बाबत बोलताना तिने म्हटलं की ती तिची चांगली मैत्रीण आहे, पण टोनी स्ट्रॉम आणि रिया रिप्ली सेम कंट्री ऑस्ट्रेलियामधून येतात, त्यामुळे त्यांची रायव्हलरी खूप जुनी आहे व तिला तिच्या तोंडावर पंच करायला खूप आवडेल। आपली पुढची स्टोरी आहे केन बाबत। केनने नुकताच झालेल्या एका पॉडकास्टमध्ये बोलताना WWE कंपनीचं भविष्य कोण असणार याच्याबाबत सांगितले आहे। ट्रिपल एचच्या टॅबेट WWE गेली तर केननी असे म्हटले आहे की तो तिला नवीन उंचाईवर नेऊन शकेल। ट्रिपल एचकडे केनच्या मते रेसलिंग इंडस्ट्रीचं चांगलं नॉलेज आहे आणि जर अशी व्यक्ती कंपनीचा CEO असेल किंवा कंपनीचा कर्ता धर्ता असेल तर तो कंपनीला एका नवीन उंचाईवर नेऊ शकेल। स्टीव ऑस्टन बाबत बोलताना केन म्हणाला की तो एक अपघात होता, की ऑस्टिन एक मोठा स्टार झाला, तो एक मोठा मला नाही वाटत की त्याच्यामध्ये ती अपेक्षा केली नाही आणि तसंच काही झालं नाही, त्यामुळे स्टीव ऑस्टन एक मोठा स्टार झाला आणि बघा तो आज कुठे आहे असं केनने। आपली पुढची स्टोरी आहे रोमन रेन्स। रोमन रेन्स युनिव्हर्सल चॅम्पियन स्मॅकडाऊनच्या एपिसोडवर एक प्रोमो मध्ये तो पुढील चॅलेंजर कोण असेल हे महत्वाचे नाही असे म्हटले आहे, कारण तो आतापर्यंत सगळ्यात महान युनिव्हर्सल चॅम्पियन आहे। फॅनच्या अपेक्षेपेक्षा लवकर WWE सोन्याची शक्यता रेन्सने दाखवली। हेड ऑफ द टेबल, आय एम युअर ट्रायबल चीफ, मी ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम आहे, जेव्हा मी पुढे रेसलिंग नाही करू शकणार तेव्हा मी WWE कंपनी सोडून जाणार असे त्यांनी म्हटले व एक्नॉलेज मी असे केले। रोमन रेन्सच्या कॉन्ट्रॅक्ट स्टेटस बाबत बोलावं तर 2019 रोमन रेन्सने WWE सोबत मल्टी इयर डील साइन केली आहे आणि ते कधी संपणार हे नक्की माहीत नाही असे रोमन रेन्सचे म्हणणे आहे। अखेर त्याच्या करिअरच्या एंडला रोमन रेन्सला हॉलिवूडमध्ये पोहोचण्याचा विचार करत आहे, म्हणजेच रोमन रेन्स हॉलिवूडमध्ये जाणार असे नक्की। बेलीच्या इंजुरीबाबत पण एक अपडेट आली आहे। बेली जुलैपासून ट्रोंड ACL साईडलाईन झाली होती, ती WWE परफॉर्मन्स सेंटरमध्ये हिट झाली आहे, दुसऱ्या WWE स्टारसोबत रेसलिंगमध्ये प्रॅक्टिस करत आहे। WWE कंपल्सरी केलं आहे जो पण रिटर्निंग सुपरस्टार आहे त्याला परफॉर्मन्स सेंटरमध्ये त्याची फिटनेस आधी प्रूव्ह करावी लागणार। बेलीला ट्रोन ACL 9 ते 12 महिन्याची बेड रेस्ट सांगितलं होतं, त्यामुळे आता तिचं रिटर्नचा काळ जवळ आला आहे। तर आता आपण बोलूया आपल्या लास्ट स्टोरीकडे। अलेक्सा ब्लिसचं रिटर्न कधी होणार? 2021 खतम होण्याआधी तिचं रिटर्न होणार नाही, ती रिंगमध्ये परत येणार हा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे। यावर उत्तर देत ब्लिसने सांगितलं की माझ्या इंजुरीमुळे मला आणखी जास्त वेळ लागणार, त्यामुळे मला 2022 मध्ये मी परत येऊ शकणार, तुम्ही ट्विटरवर वाचू शकता। हे होती मित्रांनो आजची अपडेट। प्लीज सबस्क्राईब करा माझं चॅनल अशाच पुढच्या WWE अपडेट्स व आणखी रेसलिंगच्या न्यूज जाणून घेण्यासाठी।